एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेमध्ये अधिकृत पक्षप्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी प्रदीप शर्मा यांच्या हातात शिवबंधन बांधलं. आता उद्या 15 सप्टेंबर रोजी प्रदीप शर्मा यांचं विरार शहरामध्ये शक्तीप्रदर्शन होणार आहे. विरार फाट्यावरून सकाळी प्रदीप शर्मा यांची बाईक रॅली निघणार आहे आणि ती बाईक रॅली विरार शहरामध्ये आल्यानंतर दुपारी शिवसेनेच्या नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा होणार आहे. या सभेला शिवसेनेचे प्रमुख नेते आणि संभाव्य उमेदवार प्रदीप शर्मा हे मार्गदर्शन करणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी काल प्रदीप शर्मा यांच्या नालासोपारातील उमेदवारीचे संकेत दिले. त्याचबरोबर जे नालासोपारा विरारमधील शिवसेनेचे पदाधिकारी या पक्षप्रवेशासाठी मातोश श्रीनिवासांनी काल गेले होते त्यांना उद्धव ठाकरे यांनी नालासोपारातील विजयासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. युतीमध्ये नालासोपाराची जागा ही शिवसेनेसाठी सुटल्याच जमा आहे. शिवसेना भाजप युती झाल्यानंतर नालासोपारा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेसाठी सोडण्यात आल्याची माहिती युतीच्या नेत्यांकडून मिळत आहे. त्यामुळे नालासोपारा विधानसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश काल उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे काय म्हणाले आपण पाहणार आहोत. निवडणुकीत कोणाचं एन्काउंटर? चांगला कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी शिवसेनेचा बाबा हाती घेऊन खांद्यावर घेऊन आपल्या नव्या एका कारकिर्दीची सुरुवात करताय. मी प्रदीपजींना शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे की यापूर्वी त्यांच्यावरती जी जबाबदारी होती ती त्यांनी निष्ठापूर्वक पार पाडली. या पुढची सुद्धा जबाबदारी एका निष्ठेने पार पाडतील आणि त्याच्यासाठी माझ्या त्यांना लवकरच जाहीर होईल. कसा उमेदवार म्हणजे उमेदवार समोर आहे तुमच्या आता अजून निवडणूक जाहीर होते जरा सगळ्या प्रश्नाची उत्तर माझ्याकडे आता अपेक्षित धरून असतात. बुराई काय असते म्हणून सगळ्या अजून इलेक्शन जाहीर होऊ द्या. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता एका वेळेला माझ्याकडनं अपेक्षित धरू नका. पण ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्यांच्या समोर होत्या. मी कोणाला हरवण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी मी लढत असतो. त्याच्यामुळे जसं तुम्ही मला प्रश्न विचारला की अमुक करणार का तमुक करणार का असं नाहीये. चांगली लोक शिवसेनेत येत आहेत मला जिंकायचंय. मी जिंकण्याच्या विचाराने पुढे जात असतो. कोणाचं वाईट करणं किंवा कोणाला हरवणं हा माझ्यासमोर विचार नसतो. अभी आने वाला समय बताएंगे आपको. आप ही जो खबर देते हैं कि ये सारी बातों का जवाब आने वाला समय ही बताएगा. पुलिस अधिकारी जो दबंग रहा है, बंदों का काल मंडल रहा है, किस तरह से इस्तेमाल होगा आपकी सूचना में? अरे पहले आज तो उनको शिवबंधन मैंने बांध दिया है. सुबह तो होने दो. झाले त्या सगळ्या सुटलेल्या आहेत आणि ते नवीन कारकीर्द सुरू करतायत तर त्यांना शुभेच्छा. अभी बताया किसी का बुरा सोच कर समझ कर हम कभी काम नहीं करते. हमें तो अच्छा करना है, जीत हासिल करनी है और उसके लिए हम काम अनेक चांगली लोक अजूनही बाकी आहेत. नाही मी म्हटलं तुम्हाला ना अजूनही चांगली लोक बरीच बाकी आहेत. तर हा दुसरा प्रवेश आहे.